नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलेलो आहेत। ते म्हणजे तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये दिसत असतील, आम्ही काहीतरी घेतलेले आहेत। तर याला पनीर फूल असेही म्हणतात, तसेच पनीर फूलला डोडा असेही म्हटले जाते। तर पनीर फुलाचा उपयोग हा मधुमेही लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे। ज्या लोकांच्या शरीरात रक्तात इन्सुलिनची लेवल वाढते त्यावेळी हे फार फायद्याचे ठरते, कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि आपल्याला योग्य असा पोषक आहारही मिळतो। तर पनीर फूल हे दररोज तुम्ही कमी प्रमाणात सेवन करायला हवे, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन तुम्हाला आराम मिळतो। तर याचा उपयोग कसा करायचा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्यासाठी आम्ही एक ग्लासमध्ये रात्री पाण्यामध्ये पनीर फूल टाकून ठेवलेले आहे। हे पनीर फूल तुम्हाला रात्री झोपेच्या वेळी पाण्यात टाकून ठेवायचे आहे। सकाळी उठल्यावर उपाशी पोटी तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे, त्यामुळे तुमची इन्सुलिन लेवल योग्य प्रमाणात येईल। तर मित्रांनो, हा उपाय करून बघा। सोबत तुम्हाला एक टिप पण पाळायची आहे, ज्या लोकांना मधुमेह आहे या लोकांनी बेकरीयुक्त पदार्थ आणि मैदायुक्त पदार्थ खाणे टाळावे, त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रासही होणार नाही आणि पनीर फूल हे नियमित पिल्याने तुमची डायबिटीसही कंट्रोलमध्ये येईल। तसेच तुम्हाला एक टिप देऊ इच्छिते की तुम्हाला त्याचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे। जास्ती प्रमाणात पनीर फूल तुम्ही घेतले तर तुम्हाला उलटी, मळमळ, ऍसिडिटी यासारखा त्रास होऊ शकतो। तर मित्रांनो, आम्ही दाखवलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगावे। तसेच आम्ही सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तेही आम्हाला सांगा। तसेच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।